केंद्रीय पथक कोकणातल्या या वादग्रस्त भागाचा दौरा करणार आहे आणि त्यासाठी केंद्रीय पथक या ठिकाणी दाखल होणार आहे। यामध्ये रायगड रत्नागिरी या भागाचा दौरा बुधवारपासून हे केंद्रीय पथक करणार आहे। केंद्रीय पथकाच्या या दौऱ्याबाबतची माहिती अधिक आपण घेणार आहोत आमच्या प्रतिनिधींकडून। याबाबत अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, केंद्रीय पथक बुधवारपासून दौरा करणार असल्याचं कळतंय कोकणमधल्या रायगड आणि रत्नागिरीचा। सुवर्णा, केंद्र सरकारकडनं महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होते असा आरोप जो आहे तो सत्ताधारी पक्षाकडनं केला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवर हे पथक आता रत्नागिरी आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांचा दौरा करणार आहे। प्रामुख्याने चक्रीवादळामुळे नुकसान झालेलं आहे त्याची राज्यातील अनेक नेत्यांनी पाहणी केली, मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, मात्र केंद्राकडून या संदर्भात कुठलाही पावलं उचलली जात नव्हती महाराष्ट्राच्या दृष्टीने। कारण पश्चिम बंगालला वादळ आल्यानंतर पश्चिम बंगालला तातडीने पंतप्रधानांनी स्वतः दौरा केला होता, त्याचबरोबर 1000 कोटींचा पॅकेजही दिला होता, मात्र महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होतं आणि त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाचा दौरा महत्वाचा असणार आहे। कारण केंद्रीय पथक रायगड रत्नागिरी या जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करेल आणि त्याच्यानंतर केंद्र सरकारकडनं रायगड आणि रत्नागिरीमध्ये जे नुकसान झालं त्यासाठी मदत जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या दौऱ्याकडनं महाराष्ट्राला आणि कोकणातील लोकांना विशेष अपेक्षा असतील। ठीक दीपक, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।